कामोठे भारतीय जनता पार्टी आणि संस्कार महिला संस्थेच्या वतीने हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कामोठेमधील सुषमा पाटील विद्यालयात मंगळवारी संपन्न झाला. या समारंभाचे उद्घाटन अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले असून या सोहळ्याला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कामोठे शहर संस्कार महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये रेखा लिपनाळे या विजयी झाल्या तर ललिता धुपलपुडी उपविजेत्या ठरल्या. या दोघींना माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे यांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा चिटणीस आशा भगत, पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, उत्तर रायगड भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, माजी नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, डिझायनर अश्विनी पाटील, कामोठे शहर महिला मोर्चा अध्यक्ष वनिता दिलीप पाटील, उपाध्यक्ष साधना आचार्य, रश्मी भारद्वाज, चिटणीस दीपाली तिवारी, खजिनदार नंदा पाटील, फातिमा आलम, ओबीसी सेल अध्यक्षा वनिता म पाटील, समाजसेविका हरजंदर कौर, वैशाली घोलप, अनिता शेट्टी, कामोठे सोशल मीडिया सहसंयोजिका तृप्ती चौरे, सेवन स्टार पार्लरच्या संचालिका शालू चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज या ठिकाणी हळद आणि कुंकू आपण सगळेजण घेऊन जायचंच आहे. हळद आणि कुंकू म्हणजे आरोग्य आणि सौभाग्य, ते आपण सगळेजण न्यायचंच आहे. जागतिक महिला दिनाविषयी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की महिलांच्या हक्कासाठी हा दिवस कुठेतरी चालू झालेला 20-25 वर्षापूर्वी, आणि आजही या दिवसाच्या निमित्ताने आपल्या महिलांच्या काही समस्या असतील त्याकडे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन किंवा आपला गव्हर्नमेंट सुद्धा लक्ष देतो की काहीतरी महिलांविषयी काही वेगळा नियम करायचा आहे, काहीतरी वेगळं करायचं असेल, तर या दिवसानिमित्ताने थोडंसं लक्ष महिलांकडे जातच जातं. आपल्या महिला अगदी काही दुर्बळ राहिलेल्या नाही, सगळ्या क्षेत्रात त्या पुढे आहेत. मग ते अंतराळ असो किंवा इंजिनियर डॉक्टर असो किंवा रिक्षा चालक असो बस चालक असो, सगळीकडे आपल्या महिला दिसतातच. पण तरी पण फक्त एक दिवस महिलांचा नसून प्रत्येक दिवस आपल्या महिलांचा कसं असू शकतो, 365 days वुमनसाठी कसं असेल, नॉट ओनली वन डे, यासाठी आपण नक्कीच सगळ्यांनी मिळून एक पॉझिटिव्ह अप्रोच करूया. जागतिक महिला दिनानिमित्त आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यसम्राट नगरसेविका सौ कुसुमताई म्हात्रे यांनी आयोजित केला आहे. सर्वप्रथम आपण तुमच्या सगळ्यांच्या वतीने आपण कुसुमताईंचे आभार मानूया. कुसुमताई धन्यवाद. हळदी कुंकूचे कार्यक्रम म्हणजे आज आपण महिला नेहमी आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी उत्तम प्रकारे गजावतो, भले ते चूल असो, मूल असो, नोकरी असो, कुठल्याही क्षेत्रात असो, ते आपली महिला प्रत्येक ठिकाणी आपली स्वतःची कामगिरी व्यवस्थित बजावते. पण या बिझी शेड्यूलमधून सुद्धा आपण एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करूया, थोडा खेळ खेळूया, आणि अशी संधी कुठे भेटत नाही त्याच आपल्याला कुसुमताईमुळे इथं शक्य झालेलं आहे. त्यामुळे मी सगळ्या महिलांकडून ताईंचे पुन्हा पुन्हा आभार मानत आहे. आणि इथं नक्कीच आपण चांगली ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा इथून घेऊन जाऊया. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.